तर मंडळी, ही दृश्य आपण पाहतो आहोत, ही दृश्य आहेत इसापूर धरणाची. यवतमाळ विदर्भ मराठवाडा सीमावर्ती भागातील पुसद तालुक्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प म्हणजेच इसापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला होता आणि यामुळे इसापूर धरणाची पाणी पातळी देखील वाढलेली होती. शनिवारी सायंकाळी धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आल्यात आणि रविवारी 7 दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या विदर्भ व मराठवाड्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. शनिवारी सायंकाळी 4:30 सुमारास इसापूर धरणाच्या सांडव्याची 3 वक्रद्वारे 10 सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात 1021 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे, विसर्ग करण्यात आलेला आहे. रात्रीतून पाणी पातळीत वाढ झाल्याने आज रविवारी धरणाचे 7 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत. यातून 11,800 क्युसेस वेगाने विसर्ग हा सुरू आहे. इसापूर धरणाची पाणी पातळी 440.81 मीटर झालेली आहे, तर उपयुक्त पाणीसाठा हा 945.92 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 98.12% इतका झालेला आहे. इसापूर धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये जयपूर बंधाऱ्यामधून 698 क्युसेस वेगाने विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आलेला होता, त्यामुळे जलाशय पाणी पातळी वाढ ही सातत्याने होत होती. धरण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं इसापूर धरणाच्या सांडव्याची 7 वक्रद्वारे ही उघडण्यात आलेली आहे आणि पैनगंगा नदीपात्रात विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे. पैनगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य पुराच्या धोक्यामुळे पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून विदर्भ मराठवाड्यातील पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरावरील गावांतील नागरिकांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट येथील तहसीलदारांना इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाचे खबरदारीचे इशारे हे देण्यात आलेले आहेत.